पूरे राज्य में महाराष्ट्र सरकार ने मेरा कुटुंब मेरी जिम्मेदारी ये योजना कार्यान्वित की गई, जिससे कोरोना संक्रमण पर बड़ी मात्रा में कमी देखी जा रही है। इस योजना से पूरे राज्य के साथ साथ शहर में लोगों को काफी लाभ हुआ है, ऐसी जानकारी नगर सेवक किशोर कुमेरिया इन्होंने दी। साथ ही कुमेरिया इन्होंने कहा कि सरकार किसी भी पार्टी की हो, अगर योजना लोक हित की है तो उसका विरोध करना गलत है। राज्य में सरकार द्वारा माझे कुटुंब माझी जवाबदारी योजना कार्यान्वित की गई है, जिससे राज्य सहित शहर में कोरोना का संक्रमण कम हुआ है। इस योजना के माध्यम से आशा वर्कर्स द्वारा लोगों के घर घर जाकर सर्वे किया गया, जिससे लोगों को कोरोना के अलावा अगर कोई और दूसरी बीमारी हो तो उसका भी पता चल पाया है, ऐसा शिवसेना नगर सेवक किशोर कुमेरिया इन्होंने कहा। साथ ही कुमेरिया बोले, विरोधी पक्ष द्वारा इस योजना का विरोध किया गया है, लेकिन इस योजना के कार्यान्वित होने के बाद से ही राज्य व शहर में कोरोना संक्रमण पर काबू पाया गया है। नागपुर महानगर पालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि भारतीय जनता पक्षाचे कुठलेही पदाधिकारी शासनाची कुठली योजना जर चांगलेली आहे आणि ते लोकहिती आहे, लोक उपयोगी आहे, तर सरकार कोणीही असू, कोणाचीही असू दे, परंतु लोकांना जर त्याचा फायदा आहे किंवा चांगली योजना आहे, तर माझं असं मत आहे की पक्ष कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी असो, पदाधिकारी असो, त्यांनी त्या योजनेचं स्वागत केलं पाहिजे आणि ती योजना लोकहिताच्या दृष्टिकोनातून बघून लोक उपयोगी आहे व त्याचा स्वागत सन्मान केला पाहिजे व लोकांना फायदा कसा भेटू शकतो हे प्रत्येक पदाधिकाऱ्याने, लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असू दे, हे त्याचं काम आहे असं माझं या ठिकाणी मत आहे। माझे कुटुंब माझी जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे, माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आणली, ही प्रथमच आणली आणि ही आणावी याच्यासाठी लागली। घरोघरी जाण्याची ही योजना आहे, आपल्या संपूर्ण जगामध्ये कोविड 19 हा रोग आला, महामारी आली, त्याच्यामध्ये अनेक लोक म्हणजे आर्थिकदृष्ट्या आपला पूर्ण महाराष्ट्र म्हणा किंवा रोगापायी अव्यवस्था किंवा कशी व्यवस्था होईल हा जेव्हा विषय होता, तेव्हा राज्य शासनाकडून माननीय उद्धवसाहेबाकडून ही योजना आली आणि या योजनेचं काम काय किंवा या योजनेच्या माध्यमातून लोकांना कसा त्याचा लाभ होईल, कसा फायदा होईल, हा विचार करून, हे प्लॅन करून ही योजना आखल्या गेली। निश्चित रूपाने या संपूर्ण महाराष्ट्राची आपली आरोग्य व्यवस्था लक्षात घेता त्या उद्देशाने या योजनेच्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कोविडच्या याच्यामध्ये आपले शासनाचे कर्मचारी असो, महानगरपालिकेचे डॉक्टर्स असो, नर्स असो, कर्मचारी असो आणि त्यांच्यासोबत अंगणवाडीच्या सेविका असो, हे लोक आपापल्या प्राथमिक म्हणून लोकांच्या घरोघरी गेले, त्यामध्ये त्यांना जे सुरुवातीची जे खोकला होता किंवा सर्दी होता अशा प्रकारची पूर्ण माहिती घेण्यात आली आणि माहितीच्या माध्यमातून त्यांना जे प्रॉपरली ट्रीटमेंट आहे ती चेक करण्यात आलं, त्याच्यानंतर त्याच्या परिस्थितीनुसार त्यांच्या वेगळ्यावेगळ्या टेस्ट करण्यात आल्या, त्याच्यानंतर त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। एवढंच नव्हे तर असं वाटलं तर त्या ठिकाणी शासनातर्फे औषध देखील देण्यात आलं आणि त्याच्या माध्यमातून घरोघरी जाऊन हे सर्वे जेव्हा झाले त्याचा फायदा असा मिळाला की ज्या लोकांना खोकला आणि सर्दी आहे, म्हणजे जसं आपण कोरोना म्हणतो, कोविड म्हणतो, तर त्याच्यामध्ये माध्यमातून अनेक पेशंट्स हे टीव्हीचे आढळलेले आहेत, म्हणजे त्यांना प्रॉपर ते टीव्हीचीही ट्रीटमेंट, बिमारीची टीव्ही बिमारीची ट्रीटमेंट मिळण्यात आली। सर्दी खोकला जो आहे तो तात्पुरती सुरुवात होती त्यांची, तर ते त्यांना त्यांची प्रॉपर ट्रीटमेंट मिळाली आणि निश्चित रूपाने या योजनेच्या माध्यमातून अतिशय लाभकारी योजना ही सरकारने काढली आणि कुठली योजना असो ते लोकांपर्यंत पोचली पाहिजे आणि लोकांपर्यंत पोचली। आपल्या नागपूरमध्ये पॉप्युलेशन जर बघितलं तर जवळपास 25 लाखाचं पॉप्युलेशन आहे, त्याच्यामध्ये घराची जर लोकसंख्या पकडली तर ॲव्हरेजमध्ये 5,97,000 म्हणजे ॲव्हरेजमध्ये 6 लाख येते आणि ऑलमोस्ट जवळपास जर याच्यामध्ये आपण जर पूर्ण अभ्यास केला, मला वाटते जे काही पदाधिकारी कुठल्याही पक्षाचे असो ते जर म्हणतात की या योजनेची काही लोकांना फायदा नाही, तर त्यांनी याचा अभ्यास करावा, याची माहिती करावी। जवळपास
ही योजना जेव्हापासून सुरुवात झाली तर आता मला वाटते जवळपास फक्त 20% नागपूर शहर 25% नागपूर शहर फक्त बाकी उर्वरित राहिलेलं आहे. ऑलमोस्ट 75 to 80% हे लोकांपर्यंत योजनेचा लाभ लोकांना मिळाला आहे. मी आधीच सुरुवातीला म्हटलं की सरकार कोणाचीही असो कुठल्याही पक्षाची असो जर ती लोकहिताची आहे लोक उपयोगी आहे तर त्याचा सन्मान करायला पाहिजे किंवा जी गोष्ट चांगली आहे त्याचं नाव घ्यायलाच पाहिजे. या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार आहे आणि महानगरपालिकेमध्ये भाजपची आहे. कदाचित त्यांनी ते भाजपचे आहेत आणि हे सरकार दुसऱ्या पक्षाची आहे म्हणून ती योजना बेकारच आहे. बुवा कुठली योजना आणली तर ते बेकारच आहे अशा प्रकारची त्यांची भूमिका दिसते. परंतु आमच्या माध्यमातून तसं झालं नाही. जेव्हा भारतीय जनता पार्टीची जेव्हा ही सरकार होती राज्यामध्ये आणि जी योजना लोकउपयोगी आहे लोकांच्या कामाची आहे ते आम्ही त्याचा मान सन्मान केलेला आहे किंवा ती योजना चांगली आहे तर चांगली म्हटलं आहे. मला असं वाटते सरकार तर हे कोणाचीही बदलत असते किंवा येत असते आणि जात असते पण जी योजना लोकउपयोगी आहे ती कुठल्याही पक्षाची असो त्यांनी ते मान्य करायला पाहिजे. या माझा कुटुंब आणि माझी जबाबदारी योजनेच्या माध्यमातून जो घरोघरी सर्वे झाला त्या सर्वेच्या माध्यमातून जे छोट्या मोठ्या सर्दी खोकला आहे तेही हे झाले म्हणजे माहिती पडले. त्याच्यानंतर त्यांना विविध बिमारीचंही टीबी आहे अजून असं आहे तेही माहिती पडले. त्यांच्या उपाययोजना झाल्या आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 1500 जवळपास याच सर्वेच्या माध्यमातून याच योजनेच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळाली की कोरोना पेशंट किती आहे. आणि त्यातल्या त्यात दुसरा विषय असा आहे की याच योजनेच्या माध्यमातून घरोघरी जेव्हा आपले सर्व कर्मचारी अधिकारी आणि अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून अवेअरनेस आला आणि लोकांना यांची जनजागृती झाली आणि लोकांना माहिती मिळाली आणि त्याच्याचमुळे सर्वात आज जर शहरामध्ये याचा प्रमाण जर कमी आहे कोविड रुग्णांचे जर प्रमाण कमी आहे तर मी असं म्हणेल की निश्चित रूपाने या योजनेचाच फायदा त्याला मिळाला आणि म्हणूनच प्रमाण कमी आहे. किंबहुना असं म्हणेल की ही योजना माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहे लागू झाली आणि म्हणूनच आपल्या नागपूर शहरापासून तर महाराष्ट्रामध्ये या योजनेमुळेच कोरोनाचे पेशंट रुग्ण कमी झाले आणि त्याचा प्रसार झाला आणि म्हणूनच कमी झाला आणि निश्चित रूपाने या योजनेच्या माध्यमातूनच रुग्णांचा आळा घालण्याचा या योजनेच्या माध्यमातून या पूर्ण महाराष्ट्राला आणि आपल्या शहराला फायदा मिळालेला आहे. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ क्षितिजा देशमुख रिपोर्ट NBC News नागपूर.